घ्या काका. हो 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 हो, छान छान, वा. फर्स्ट क्लास खरं. मग हे खूप छान झालं बरं का. जे आपली सुनीला घरी आली ते उत्तम झालं. सुनीला सुद्धा अगदी बहिणींप्रमाणे खमंग आणि असे चटकदार पदार्थ दुपारी खायला करते. वा काका, एक चुकीची दुरुस्ती करते. सुनीला बरं नाहीये म्हणून झोपली आहे आणि हे पोहे तुमच्या करता खास मी केलेत. हो का, बर बर. तरी तरी इतके छान झाले. तू तर तिच्यापेक्षा बेस्ट करते. फर्स्ट क्लास. रोज दुपारी असं काहीतरी घडत जाते बरं का. बरं काका, तुम्हाला कळलं का? नाही, काहीच नाही कळलं. अहो, आपली मधू आहे ना, ती सहज आपलं बोलता बोलता म्हणाली की लॉजिंग बोर्डिंग साठी जमिनीवर अवलंबून राहण्याची गरजच नाही आपल्याला. आपण हॉटेलवरच 2-3 मजले नाही का वाढवू शकत? क्या बात है, अरे उत्तम कल्पना आहे. नाहीतरी आपल्या हॉटेलचं तर रिपेअरिंग चालूच आहे. त्याच्यामध्ये वरती आणखीन 2 मजले चढवू. अजून झालं नाही रिपेअरिंग. मजूर लोक काय काम करतात का? घर कायम डोक्यावर बसावं लागतं त्यांच्या. यांचे ड्युटी आवर्स 8 तासाची, त्यातले 2 तास तंबाखू चुना याच्यामध्ये आणि नंतर गप्पा. करेक्ट. ये आत्ता एकेकाच्या कमरेमध्ये लाच घालून आलो. बर, नाटक आहे काय तर म्हणे. याची बाई त्याच्यावर पळाली, त्या सरपंचा तर लपड आहे. नुसते गप्प रामाच्या नावाने बोल. घे घे पोयका, खास तुझ्या बायकोनं केले तुझ्यासाठी. काय हो काका, मस्करी करता. मस्करी नाही, पोहे. बरं अशोक, तुला एक सांगायचं होत. कळलं ना काका? पोहे का ते कळलं का? मलाही कळलं, पण तुलाही कळेल कळेल. बोला, काय मागणी आहे? हे बघ, ही काय आयडिया माझी नाही आहे, मधूची आहे. अर्थात तिने सुद्धा 3-4 ठिकाणी नीट चौकशी करून मगच मला सांगितलं. बहिणीचं कौतुक बस झालं. तुम्हाला सांगतो काका, काहीतरी मूर्खासारखी आयडिया असणार. बोल बोल, मुद्द्याचं काय ते बोल. हे बघ अशोक, आपण जमिनीच्या भानगडीत न पडता हॉटेलवरच लॉजिंग बोर्डिंग बांधूया. वाटलंच मला. काय पण तुझ्या बहिणीची आयडिया आहे, काय अक्कल आहे तिची. वा, आणि माझं मत विचारामध्ये न घेताच तुम्ही दोघींनी ठरवून पण टाकलं असेल नाही सगळं. एक लक्षात ठेव, या हॉटेलचं काय करायचं ना ते मी ठरवणार आहे. तुझ्या बहिणींनी त्याच्यामध्ये लुडबुड केलेली मला अजिबात आवडणार नाही.